शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजे शनिवारी येत आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात. या दिवशी भगवान शंकराची पूजा करून उपवास करतात, त्यामुळे जीवनातील सर्व दुःख दूर होते. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास करावा, त्यानंतर भगवान शंकराची पूजा करावी. सर्वात प्रथम मी इथे पूजेसाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. इथे मी पंचामृत बनवून घेतलं आहे, अक्षता घेतल्या आहेत, हळदी कुंकू घेतलं आहे, अष्टगंध घेतला आहे, पांढरी फुलं घेतली आहेत, शेंगदाणे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवण्यासाठी घेणार आहे, धोत्र्याचं फूल घेतलं आहेत, बेल पत्र घेतलं आहेत, दुर्वा आणि फुले घेतली आहेत कलरफुल. त्यानंतर आपल्याला पूजेसाठी लागण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आहे, अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतली आहे, तसेच शंकराची पिंडी घेतली आहे. चला तर सुरुवात करू पूजेला. कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण दिव्याला म्हणजेच अग्नीला साक्ष मानून आपल्याला ही पूजा करायची आहे. इथे मी एक चौरंगा घेतला आहे. चौरंगावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र घातले. शक्यतो शंकराची पूजा करताना पांढऱ्या रंगाचाच वापर करा. दिवा लावल्यानंतर हातामध्ये थोड्या अक्षता आणि एखादे फूल घेऊन संकल्प करायचे आहे की आजची पूजा मी श्रद्धा आणि भक्तीने करणार आहे आणि तुम्ही माझ्याकडून ही पूजा करून घ्यावी आणि मला माझ्या मनासारखे फळ मिळून द्यावे, अशी मनामध्ये प्रार्थना करून संकल्प सोडायचा आहे. कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. त्यासाठी गणपती बाप्पाला एका थांबण्यात काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला पाणी आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाला अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा आणि अभिषेक घालावा. अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पाची मूर्ती तांदळावर ठेवून द्यायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी देवी पार्वती आणि गणपती बाप्पा आणि शंकराची पिंड ह्याची मिळून एकत्रित पूजा केली जाते. त्याचप्रमाणे पार्वती स्वरूप म्हणून अन्नपूर्णा मातेचीही आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर मी अन्नपूर्णा मातेलाही दूध पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेणार आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्तीही तांदळावर ठेवून देणार आहे. त्यानंतर मी एका तांबणात शंकराची पिंडी घेतली आहे. सर्वात प्रथम मी पिंडीवर स्वच्छ पाण्याने अभिषेक करणार आहे. अभिषेक करताना सतत ओम नमः शिवा या मंत्राचा जप करावा. त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक केलेले पाणी झाडांना घालू शकतात किंवा प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात. या दिवशी शिवलिंगाचा अभिषेक अवश्य करावा, कारण या दिवशी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या ग्रह समस्यापासून मुक्ती मिळते आणि इच्छित फळ प्राप्त होते. त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू चंदन लावून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, तसेच दुर्वा फुले अर्पण करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला मूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचप्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेचंच म्हणजेच पार्वती मातेचीही पूजा करायची आहे. पार्वती मातेला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आणि एक फुली अर्पण करायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पा आणि पार्वती मातेला धुपाने ओवाळून घ्यायचे आहे. घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी, पण तुम्ही फोटो घरात ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेल तर पूर्ण परिवाराचा ठेवू शकतात, कारण
सिंगल महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो. तसेच घरात महादेवाची मूर्ती ठेवू नये. महादेवाची पिंड ही फार मोठीही असू नये. घरात महादेवाची पिंड ही 2.5 ते 3 इंच याच्यावर असू नये. शिवाय पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची असेल तरी चालेल. शंकराची पिंडी ठेवताना पिंडीचा निमूळचा भाग उत्तर दिशेस येईल याच पद्धतीने पिंडी ठेवायची आहे. म्हणजेच आपण पिंडीवर जल अर्पण करू तेव्हा ते जल उत्तर दिशेस वाहील या पद्धतीने पिंडी अक्षतांवर ठेवून द्यायची आहे. शंकराच्या पिंडीला चंदन लावणार आहे. तसेच भगवान शंकरांना अतिशय प्रिय असणारे भस्मही पिंडीला लावून घ्यायचे आहे. भगवान शंकर आजन्म वैरागी असल्यामुळे त्यांना हळदी कुंकू अशा वस्तू अर्पण केल्या जात नाही. महादेवाच्या पिंडीची पूजा झाल्यावर पिंडीवर बेलपत्र वाहू शकतात, पांढऱ्या रंगाचे फुले वाहू शकतात, धोत्र्याचे फूल वाहू शकतात, धोत्र्याचे फळ वाहू शकतात किंवा बेलाचे फळ, कोकरण्याची फुले इत्यादी पांढऱ्या रंगाची फुले वाहू शकतात. पिंडीची पूजा करून झाल्यावर मी पिंडीला शेंगदाणे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला आहे. या ठिकाणी तुम्ही खजूर दाखवू शकतात किंवा कुठल्याही फळाचा मिठाईचा नैवेद्य दाखवू शकतात. त्यानंतर शंकराच्या पिंडीला ओवाळून महादेवाची आरती करून घेतली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवा या मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात किंवा शिव चालीसाचा पाठही करू शकतात. 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शनी प्रदोषामुळे भगवान शिव तुमच्या मनोकामना लवकरच पूर्ण करतात असे सांगितले जाते. यासोबतच शनी दोष दूर करण्यासाठी हे व्रत खूप चांगले मानले जाते. महाशिवरात्रीला पाण्यात काळे तीळ टाकून भगवान शिवाचा अभिषेक केल्याने शनीची महादशापासून आराम मिळतो. महाशिवरात्रीला संध्याकाळी 5:42 ते 19 फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत सर्वात सिद्धी योग राहील. सर्वात सिद्धी योगामध्ये भगवान शंकराची आराधना करून व्रत ठेवल्याने तुम्हाला परम यश मिळते. यासोबतच सर्वात सिद्धी योग धनप्राप्तीसाठी आणि कार्यसिद्धीसाठी विशेष शुभ मानले जाते. या शुभ योगात कोणतेही नवीन काम व्यवसाय सुरू केल्यास शुभ परिणाम मिळतात असे सांगितले जाते. या दिवशी आपल्याला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्याची एक चांगली संधी असते. कारण भगवान शिव यांना महादेव किंवा देवांचा देव म्हणून देखील ओळखले जाते. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. भगवान शिवाच्या उपासनेचा काळ म्हणजे प्रदोष काळ. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या वेळी भगवान शंकराची पूजा करणे योग्य मानले जाते. प्रदोष काळात भगवान शंकराची कोणतीही उपासना करणे योग्यच मानले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीला नक्की तुम्ही भगवान शंकराची पूजा अशा प्रकारे करू शकतात. पूजा झाल्यावर मी पूजेच्या समोर अशी भगवान शंकराची छान आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आहे. तर तुम्ही महाशिवरात्रीला नक्की अशा प्रकारची रांगोळी काढा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.